अजस्तुलबा तालिबा सरद सर अब्दुलसतार खान इस यूट्यूब चैनल में आप तमाम का इस्कबाल है टेंथ क्लास मराठी कम्पोजिट मराठी अंतर भारती हा देश माझा इसके प्रश्न उत्तर और स्वाध्याय की वीडियो में आप तमाम का इस्तबाल है सवाल के जवाब और सरगर्मियाँ इसे हम आज समझने की कोशिश करेंगे हमारा वीडियो पसंद आए तो लाइक कीजिए शेयर कीजिए हमारे चैनल को सब्सक्राइब कीजिए इस वीडियो को आखिर तक देखिए पहला प्रश्न है आकृति पूर्ण करा देशाचे मोटेपन सागनार्य कविते गोष्टी गोष्ठी अब यहाँ चार आकृतियाँ दी दी गई थी हम इसको सही तौर पर जवाब लिखेंगे देशाचे मोटेपन सांगनार्य गोष्ठी एक उच्च हिमालय दोन विशाल सागर तीन गंगा यमुना चार शेती धरती बाग बगीचा कवीने उल्लेख केलेल्या करायाच्या गोष्टी हे पाच गोष्टी लिखण आहे कवीने उल्लेख उल्लेख केलेल्या कराया करायच्या गोष्टी देशावर वाकडी नजर ठेवणाऱ्यांना मरण देवण्यासाठी बाहू स्फूर्ण पाहू देत दोन दगडांचा वर्षाव करायला उत्सुकलेल्या हातांना रोखून त्यांना देशाच्या प्रगतीच्या कार्याला कार्यालावा तीन आपलाच घात करणारे उत्पाद बंद करा चार माणुसकीचे नाते अभंग ठेवा पाच मनातील राग द्वेष वाहून जाऊ द्या योग्य पर्याय निवडा तुमचे बाहू स्फूर्ण पाहू द्या कवीच्या मते उत्सुकलेल्या हातांनी काय करावे पहिले का उत्तर आहे देशाकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्या ना धडा शिकविण्यासाठी दुसरा देशाच्या प्रगतीसाठी कार्य करावे देशातील विविधता दर्शविणारी कवितेतील ओढ शोधून लिहा एका शब्दात उत्तर लिहा कवीने जपायला सांगितलेली गोष्ट दुसरा सर्व ललकारी देण्यासाठी वापरायचे साधन ओढी आहे जरी अनेक आपुले धर्म जरी अनेक आपुल्या जाती जरी अनेक आपुले धर्म जरी अनेक आपुल्या जाती परी अभंग असुदया सदैव आपुली मानुसकीची नाती एका शब्दात उत्तर लिहा पहिले का उत्तर है मानुसकीची नाती और दुसरे का है तुतारी खालील तक्ता पूर्ण करा कवीचे कवितेचे नाव कवी कवीने उल्लेखलेल्या नैसर्गिक गोष्टी कवितेची मध्यवर्ती कल्पना आहे कवितेतून मिळणारा संदेश तुमच्या शब्दात लिहा स्वतःच्या सामर्थ्ये देशहितासाठी वापरा याविषयी तुमचा विचार स्पष्ट करा कवितेचे नाव हा देश माझा कवी सेनापती बापट हिमा निस नैसर्गिक गोष्टी हिमालय पर्वत गंगा यमुना शेती विशाल सागर बाग बगीचा मध्यवर्ती कल्पना देशाभिमान व विविधतेचा एकता या मूल्यांची जोपासना करावी व देशविघातक शक्ती देशकार्यात खर्ची करून माणूस जोपास जो जोपासावी जो, जो पहिले सोमत का उत्तर है आपल्या मातृभूमीची जाणीव ठेवावी पर्वतसागर नद्या शेती बाग बगीचे यांनी समृद्ध असलेला आपला भारत देश आहे या देशावर वाकडी नजर करणाऱ्या शक्तीला आपल्या बाहुबलाने नेस्त नाबूद करा आपल्या मातेचे रक्षण आपणच केले पाहिजे दंगा धोपा करणाऱ्या हल्लेखोरांचे हात देशकार्याकडे वळवा दंगली करण्यात शक्ती वाया दड दौड दवडण्यापेक्षा दवर्न, आपल्या सामर्थ्याला योग्य दिशा द्या दुसरे का उत्तर आहे आपल्या देशात युवाशक्ती प्रचंड प्रमाणात आहे विनियोग अतिशय योग्य पद्धतीने देशकार्यासाठी केला तर आपला देश अधिक बलवान होईल प्रत्येकाकडे एक सकारात्मक शक्ती असते ऊर्जा असते ही शक्ती नको त्या वाईट गोष्टीमध्ये अनठाई खर्च झाली तर आपले नुकसान तर होतेच पण सामाजिक शक्तीच्या याचीही हानी होते अनिष्ट गोष्टी दंगली मारामारी भांडणे यामध्ये स्वतःचे सामर्थ्य वाया दौडू नये हीच शक्ती देशकार्ये देशहित देशहित याकडे वळवणे अत्यंत आवश्यक आहे उदयाच्या सामर्थ्यशाली भारत निर्माण करण्यासाठी स्वतःचे सामर्थ्ये देशहितासाठी वापरणे हेच श्रेयस्कर आहे